मित्रांनो एच पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो चालक या पदाची एकोणीस मार्च रोजी लेखीची संभाव्य तारीख जाहीर झालेली आहे परीक्षेला विलंब का होत आहे याबद्दल सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये नेमकं का काय दिलेलं आहे हे सांगणार आहोत आजचंच बातमी सत्र आहे मित्रांनो तर बघा गृह विभागाने ठरवली संभाव्य तारीख तृतीय पंथीच्या निकषाअभावी शिपाई पदाची परीक्षा लांबणीवर जात आहे नेमकं कारण काय आहे सविस्तर बातमी बघू चार घोषणा होणारी हजार तीनशे एकतीस पदाची पोलीस भरती जानेवारी दोन हजार तेवीसपासून ,20 पासून सुरू झाली अठरा लाख उमेदवारांची पहिल्यांदा मैदानी चाचणीत घेण्यात आली पण तृतीय पंथाच्या मैदानीचे निकष अजूनपर्यंत निश्चित न झाल्याने लेखी परीक्षा ना लांबणीवर पडली चालक पदासाठी एकही तृतीय अर्ज चा नसल्याने चालक उमेदवाराची लेखी परीक्षा एकोणीस जानेवारीला घेण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे तर मित्रांनो इथे चुकून एकोणीस मार्च रोजी घेण्यात येणार आहे असं आलेलं आहे जानेवारी महिना उलटून गेलेला आहे बातमीपत्रामध्ये देणाऱ्या पत्रकाराचे मनापासून स्वागत आहे चला पुढे बातमी बघू पोलीस विभागात तृतीय देखील संधी मिळावी या दृष्टीने उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला राज्यात पोलीस भरती जवळपास आठशे तृतीय पंथीयांना सहभाग नोंदविला असून सर्वांनी शिपाई पदासाठीच अर्ज केला आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तृतीय पंथीयांची लेखी परीक्षा कशी घेता येईल त्याचे निकष काय असतील यास सा, यासाठी गृह विभागाने सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र समिती गठीत केली त्यांच्या माध्यमातून निकष निश्चित करून ते न्यायालयात समि सबमिट करावे लागणार आहेत पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनपर्यंत निकष निश्चित झाले नाहीत त्यामुळे मैदानीचा निकाल अजून जाहीर होऊ शकलेला नाही मेरिटनुसार एका पदासाठी दहा उमेदवाराची निवड करून त्यांना लेखी परीक्षेसाठी संधी दिली जाणार आहे आता मध्यम मार्ग म्हणून पोलीस चालकपदाची लेखी परीक्षा एकोणीस मार्च रोजी घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे त्यासंबंधीची अंतिम निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाची महत्त्वपूर्ण बाय बातमी आहे अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एच पी अकॅडमी या टू चॅनलला सबस्क्राईब करा तृतीय सुद्धा इथं अपडेट मिळून गेलेलं आहे आपल्याला कारण निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती निवडून निकष लवकरच त्यांचे समजून येणार आहे धन्यवाद जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये